आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. नमस्कार, मी सागर गवळी. आपण महाराष्ट्र न्यूज मराठी. पुण्यामध्ये अखंड भक्त अखंड शंकर बाबांचे भक्त आहेत. त्या भक्तांनी एकत्र येऊन पुण्यातील पूर्ण पुणे शहरातील सगळ्या भक्तांनी एकत्र येऊन एक दिवसीय सहस्त्र शंकर पारायण सोहळ्याच्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या पारायण सोहळ्याविषयी आपण पूर्ण माहिती महाराजांकडून जाणून घेऊया. हा कार्यक्रम घेण्या अगोदर आम्ही माझ्या काली मातेला मी पहिलं आवाहन करून तिला सगळं सांगणं करतो. ओम क्रीम कालिके नमः. काली मातेच्या कृपेने स्वामी रायाची आणि शंकरबाबांची आम्हाला सेवा करण्याची कृपा कृपा झाली. त्यानुसार आम्ही घरोघरी कन्हैया दुबे आणि सर्व काही असे कार्यकर्ते मिळून प्रत्येक घरटी आम्ही शंकरबाबा गीतेंचा हा कार्यक्रम घेत घेत गेलो. असं जवळजवळ वर्ष दोन वर्षभर आम्ही प्रत्येक घरटी असा एक हजार लोकांच्या घरी हा कार्यक्रम घेतल्यानंतर प्रत्येकाची अशी इच्छा झाली की आ दादा एक सामुदायिक आपल्याकडे शंकर गीताचा पारायण सोहळा होवा. मग त्याकरता आम्ही 2023 एक पहिल्या वर्षाचा एक कार्यक्रम सोहळा घेतला. तो शुभारंभमध्ये घेतला. त्याच्यामध्ये परिवार भक्तगण म्हणजे बाबांचे सगळे आवडते भक्त सगळेजण म्हटले की नाही दादा झालाच पाहिजे. याकरता जवळजवळ आम्ही त्यावेळेला 2000 लोक पारायण सोहळ्याला बसली होती. मग त्यानुसार सगळ्या भक्तांचे सगळ्या सहकाऱ्यांचे सगळ्या तेच सगळ्या भक्तांचे सगळ्या सेवेकरांची जी काही ओढ निर्माण झाली. सगळे सेवेकरी एकत्र येऊन म्हटले की आपल्याला दादा परत या दुसऱ्या वर्षी प्रोग्राम घ्यायचा. मग आता हा दुसऱ्या वर्षी आम्ही प्रोग्राम घेतला. याच्यामध्ये आत्ता पारायण सोहळा घेतला. या पारायण सोहळामध्ये आत्ताही जवळजवळ 2500 लोक पारायण सोहळ्यात बसलेली आहेत. आणि ह्याच्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे सकाळी पूर्ण पीठपूजन होत आहे. पूर्ण द्वादशलिंग कालभैरव माता काली लिंग भैरवी अष्टभैरव स्वामी समर्थ अशा प्रत्येक पीठाचं पूजन केलं जातं. त्या पूजन करून त्यांची स्थापना त्या पीठांची केली जाते. त्याच्यानंतर सामुदायिक पारायण सोहळा होतो. पारायण सोहळा झाल्यानंतर होमाचा कार्यक्रम होतो. होमाचा सोहाकार झाल्यानंतर आम्ही 7 आरती घेऊन मग महाप्रसादाचे आयोजन अशा पद्धतीतलं आयोजन आम्ही केलेलं आहे. यासाठी सहकारी आमचे साधारण 1500 ते 2000 सगळे सहकारी पण आहेत. त्यात तर त्यातले आत्ता ज्या ते 700 ते 800 सहकारी आत्ता आहेत. आणि महिलांची संख्या साधारण महिलांचीच संख्या ह्याच्यावर म्हणजे आमच्या सेवेकऱ्यांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. महिला ह्यामध्ये जवळजवळ 3000 महिला आहेत. हे मूळपीठ स्वामी समर्थ आणि शंकरबाबांचं मूळपीठ त्या पीठाला धरून प्रधानपीठ त्याला म्हटलं जातं. त्या प्रधानपीठाचा जो सहकार करायचा असतो तर त्याच्यामध्ये काही प्रधानपीठांमध्ये अष्टदिक्पाल दशमहाविद्या कालिका लिंगभैरवी आमचं मूळपीठ आम्ही आत्ता उभं केलं आहे कामाख्याचं. तर त्याला ह्या सर्वांना जो काही सहकार आपण देतो तो अग्नीला सहकार दिल्यानंतर हा देवाला हा भोजन म्हणून प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण होम हा केला जातो की देवांना त्यामुळे त्यांचं भोजन प्राप्त होतं. म्हणून आपण हा होम करतो. पूजा मांडलेली आहे. हां, तर ह्याच्यामध्ये ती पूजा मांडलेली आहे. तर त्यामध्ये हे हरिहराचं पीठ आहे. हरिहराच्या पीठामध्ये शिव आणि हरी म्हणजे विष्णू ह्यांची स्थापना केली जाते. त्यामध्ये नवग्रहांचं पूजन केलं जातं. नवग्रहानंतर आपल्या सप्तमातुका 64 योगिनी आणि द्वादशलिंग तर त्यामध्ये 151 देवतांची पूजा केली जाते. अशा सर्वांची पूजा आम्ही ती केलेली पीठाला. आणि पीठ पूर्ण झाल्याशिवाय देवतत्व तिथं आगमन करत नाही. तर त्यांच्या देवाच्या मूळपीठाच्या प्रधानपीठाच्या अंगदेवतांना बोलवल्याशिवाय ते होत नाही. त्याच्याकरता ही पीठं उभी करून यांची आम्ही स्थापना करून त्यांना तिथे आवाहन करून बोलवल्यानंतर मग प्रधानपीठाची आम्ही पूजा केली. हा कसं होतं की देवतत्वाला कुठंतरी आपण एवढ्या देवांना आव्हान केलेलं आहे. अंगदेवता प्रधान देवता सर्व देवता आणि त्याच्यामध्ये मूळपीठाचे श्री स्वामी समर्थ आणि शंकरबाबा यांना आपण आव्हान केलं तर त्यांच्यासाठी काहीतरी भोग असावा. तर 56 भोग आपल्याकडे दिला जातो आहे. तर त्यामध्ये या 56 भोगाचा आपण हा इथे केलं आहे. तर मूळ त्यामध्ये मूळपीठाची 56 भोगाची जी देवता आहे ती अन्नपूर्णा देवी. तर अन्नपूर्णा देवीला आपण मध्ये बसून तिचं पंचायतन आपण
उभं केलं. त्या पंचायतनामध्ये मूळ गणपती घेतला, कृष्ण घेतला, कारण कृष्णालाच 56 भोग पहिले दाखवले गेलेले आहेत. मग त्यामध्ये स्वामी घेतले, दत्तात्रय घेतले, शंकरबाबा घेतले, ह्यांना सगळ्यांना हे 56 भोग दाखवले गेलेत की हे. आणि हे भोग दाखवल्यानंतर देवाचा जो प्रसाद तयार होतो तो प्रसाद नंतर सर्व कार्यक्रम आरती वगैरे सोहळा झाल्यानंतर हा प्रसाद प्रत्येकाला वाटला जाईल. आता हे पूर्ण पारायण सोहळ्याचं हे ते आदिपीठ आणि प्रधानपीठ जे आहे ते बाबा शंकर बाबांचं आहे. त्याच्याकरता मूळ पीठाला तेवढं त्या पद्धतीने घेतलं. तर आता हे पीठ जे आम्ही उभं केलेलं आहे हे शंकर बाबांचं पीठ आहे, शंकर महाराजांचं पीठ आहे. हे आदि योगी आहेत, हे अवलियांची अवलिया आहे. तर ह्यांचं आपण या पीठावरची स्थापना केली. तर जे धनकवडीच्या समाधी मंदिरामध्ये जशी जशा आकारामध्ये केलेलं आहे तर मग तसं आपण मूळ पीठावर त्या पद्धतीने आपण केलं. म्हणजे बाबा हे शिवतत्व आहेत म्हणून पुढं शिवलिंग घेतलेलं आहे. शिवलिंगाच्या पुढे आपण पादुका, दत्त संप्रदायाला ज्या पादुका लागतात त्या पादुका, म्हणजे शिवतत्व बाबा आणि सगळं दत्त संप्रदाय एकत्र येऊन ज्या पादुकामध्ये आगमन त्यांचं झालेलं त्याचं दर्शन ही सगळी लोक घेतील. तर ह्या प्रधानपीठामध्ये स्वतः शंकर बाबा हे मार्तंड भैरव आहेत. अष्टभैरवांमधले त्यांच्या शरीरात अष्टभैरवांची रचना आहे. बाबांच्या अंगामध्ये अष्टभैरव आहेत म्हणून हे अष्टभैरव तिथं दाखवायचे. पण बाबांना कुठंतरी शक्ती स्वरूप हवी म्हणून लिंगस्वरूपाला तिथं बसवलं. मग ती लिंगभैरवी आपण तिथं ती स्थापन केले. तर ही लिंगभैरवी म्हणजे कामाख्या स्वरूप आहे. ही लिंगभैरवी आहे आणि ही कामाख्या स्वरूप आहे, योनी स्वरूपामध्ये आहे. तर तिला त्या स्वरूपामध्ये आपण केली आणि तिच्या त्या हातांना पाच पाच ज्या आहेत त्या दशमहाविद्या तिच्या हातात आहेत. खाली जी शिंग दिसत आहे त्या शिंगामध्ये महिषासुराला, म्हणजे आदिमायेने ज्या महिषासुराला मारलं आहे त्याचं निर्धन केलं आहे. अशी आदिमाया जी शक्ती आहे त्या शक्तीचं स्वरूप आपण इथं लिंगभैरवीमध्ये उभं केलेलं आहे. आणि ती सर्वांची म्हणजे सर्व शिवाची ही शक्ती आहे, अष्टभैरवांची शक्ती आहे आणि बाबांचीही ती शक्ती आहे. म्हणून तिला ती आद्य असल्याकारणाने ना ह्या सर्वांचं मूळ आदिकाली म्हणजे जी महाकाली तारा, तारेपासून बाक्यजनच्या सगळ्यांच्या उत्पत्ती झाल्या म्हणून लिंगभैरवीला प्रथम स्थान ते दिलं जातं. कारण की तिच्यातून उत्पत्ती, ती जर नसेल तर कुणाचीच उत्पत्ती नाही. तिच्यापासूनच ह्या हिरण्यगर्भामध्ये हे सर्व तत्वांचे देवतत्व, संत स्वरूप, साधू स्वरूप, आपण मनुष्य स्वरूप ह्या सर्वांचे काही जे प्रकटन झालेलं आहे ते सर्व आदिमायेच्या गर्भातून झालेले आहे. म्हणजे त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे जरी घेतले ते आदिमायेच्या स्वरूपातूनच आलेले आणि त्यांनी ह्या जगसृष्टीचा कार्य त्यांनी हातात घेतलेले आहे. हिंदू धर्मामध्ये ही आदिमाया स्वरूप आहे. आदी तर ही आदी आहे, आदी आणि म्हणून तर तिला योनी स्वरूपाचं रूप आपण दिलेलं आहे. तर योनी स्वरूपामधूनच उत्पत्ती आहे म्हणून ती शक्ती स्वरूप आहे. कारण ती नसेल तर कुणाचंच उत्पत्ती होऊ शकत नाही. आणि तिच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश यांच्या उत्पत्ती झालेल्या आहेत आणि त्यांच्यापासून इतर अंग देवतांच्या उत्पत्ती, मनुष्याची निर्मिती. म्हणून प्रत्येक स्त्रीला आईला आपण जगदंबा म्हणतो, तिला शक्ती स्वरूपा मानतो. म्हणून स्त्रीचा आणि स्त्रीचाच आत्ता आमच्या कार्यक्रमामध्ये शंकर गीता पारायणामध्ये सोहळा तिचा त्यांचंच प्रकटन जास्त आहे. तर त्या जगदंबा स्वरूप आहे. हे पारायण सोहळ्यामध्ये नारळ हे श्रीफळ सगळ्या फळांमध्ये पवित्र मानले गेलेले आहे. आणि तो तसा बघायला गेला तर विश्वामित्रांनी जी काही तिसरी भूमी निर्माण केली त्या भूमीमध्ये पहिला मनुष्य जो निर्माण करताना तो मनुष्य जो निर्माण केला पण त्यामध्ये ब्रह्मविष्णू महेशांनी त्याला थांबवलं विश्वामित्रांना. त्यावेळेस जे मुख फक्त मुखच तयार झालं होतं तो हे मुख म्हणजेच हे श्रीफळ आहे. तर ते पहिला मनुष्य दुसऱ्या जगात जाणार होता तो इतका आपण पवित्र आहे त्याला पवित्र हा मान दिला. आणि हा ज्याच्या घरात जाईल त्याच्या घरामध्ये तो पवित्र आणि उत्कर्ष आणि उन्नती आणि सगळे प्रॉब्लेम घालणार आहे. तर त्याकरता त्याला आणि वृंदा जिथे असते तिथे स्त्रीला सगळ्यात मोठा मान प्राप्त होतो. म्हणून वृंदेला म्हणजे वृंदावनाला आम्ही इथे वृंदावनेने आणि एवढे सोहळ्याला जी काही लोक आता स्त्रिया वगैरे बसलेल्या आहेत तर ह्यांना ह्यांच्या घरातली सगळी विघ्न बाधा वगैरे निघून जाव्यात म्हणून आम्ही हे श्रीफळाचा मान आणि वृंदावनेचा मान हा प्रत्येकाला आम्ही तो ह्याच्या ह्या स्वरूपामध्ये आत्ता प्रसाद म्हणून देणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र अशी मानली जाणारी गाई या गाईचे पोटामध्ये 33 कोटी देव आहे असं म्हणतात. तर या पूजेमध्ये गाईचं महत्त्व काय आहे? गोमा
माता ही सर्वश्रेष्ठ पृथ्वीवरील सर्वात पहिली म्हणजे आदिमायानंतर जर कोण असेल तर आदिमायानंतर जिला पहिलं स्वरूप म्हणून पवित्र आणि माया जगदंबेचं स्वरूप जे दिले ते कपिलेला दिलेलं आहे. कपिला म्हणजे ही गऊ आहे. तर ह्या गऊमध्ये म्हणून तर तिच्यामध्ये तिच्या उदरात राहण्यासाठी सगळे देव आस्तवले होते. तर त्याच्या त्यामुळे प्रत्येक देवदेवता प्रत्येक ठिकाणी तिच्या शरीरावर प्रत्येकाने निवास केला. एंडला तर शेवटी ती महालक्ष्मीला पण महालक्ष्मीला तर जागा नव्हती त्यावेळी महालक्ष्मी म्हटली आता मी कुठे बसू. तर महालक्ष्मीने तिच्या स्थान तिच्या योनीपीठावर पाठीमागे महालक्ष्मीने स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि ही गो एवढी पवित्र आहे की तिच्या निस्तं दर्शनाने सुद्धा अनेक लोकांचे पाप विघ्न आणि रोग आणि आजार बरे होऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात ही जी आहे ही गौ ही गाय तर ही कपिला आहे की जी कपिला असते तिच्या अंगावर एकही डाग नसतो पूर्णपणे काळी असते ती. आणि ही कपिला म्हणजे विश्वामित्रांच्याकडे ती ही जी कपिला होती तर ही त्यावेळेला लाखो करोडो लोकांना म्हणजे ती स्वतः अन्न निर्माण करून देऊ शकत होती. तिच्यातून सैन्य निर्माण होऊ शकत होतं एवढी तिची शक्ती. कारण ती आदिमाया शक्ती स्वरूपातच आहे. तर तिच्या या स्वरूपाला इतकं पवित्र मानलेलं आहे की तिचं नुसतं दर्शन तुम्ही घेतले किंवा हे घेतलं तिचं शेण तिचं गोमित्र म्हणजे तिच्या कुठल्याही वस्तू ह्या अतिशय पवित्र आहेत. म्हणजे तुमचे कुठले विघ्नबाधा असतील तर ते गोमित्र शेण या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतात. तर त्या उपयोगी पडतात म्हणजे त्यांनी तुमची बाधा वगैरे सगळ्या गोष्टी निघून जाऊ शकतात. म्हणून गोपालन लोकांनी करावं किंवा गाईला जेवढ्या लोकांना घरटी पाळता येईल त्या लोकांनी गाय ही घरटी पाळावी. कारण त्या घरातले सगळे विघ्न बाधा दोष गाईमुळे निघून जातात. तर गाईचं प्रत्येकानं गाईच्यावर सगळ्यांनी प्रेम करावं व गाईच्यावर प्रेम करून गाईला जेवढं काय तिच्या बाबतीत जिव्हाळा निर्माण करता येईल तेवढा करावा आणि गाई बाबतीत जेवढं प्रबोधन करून प्रत्येकाला गायी कशी पाळता येईल एवढं बघावं. या गाईचे पालन करते आहे त्यांच्याकडून आपण आज माहिती घेऊया. ते खानापूर गाव जे त्यांना तालुक्यामध्ये सिंहगडचे पायथ्याशी आहे त्या ठिकाणावरून या गाईला घेऊन आलेले आहे. नमस्कार, मी विशाल ठाकरे. कपिले या गाईचं नाव कपिलेश्वरी आहे. कपिलेश्वरी नाव तिचं. आणि तिच्या म्हणजे कपिला गाईचं महत्त्व असं आहे की तिला सूर्यापासून तिच्यामध्ये जी सूर्यकेतून आडी असते कपिला गाईच्या सूर्यकेतून आडीमुळं तिची रंग काळा असल्यामुळं पूर्ण ती सूर्यापासून निघणारी पूर्ण ऊर्जा ती शोषून घेते. त्याच्यामुळे तिच्या शेण असो गोमूत्र असो दूध असो तूप असं त्यामध्ये जास्त प्रमाणात ऊर्जा भेटतील आणि त्याच्यापासून म्हणजे मानवी शरीराला भेटणारे बेनिफिट्स आहेत. हे बाकीच्या गायींपेक्षा कपिला गाईमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतात असं म्हणजे आता सायन्समध्ये पण सिद्ध झालेलं आहे. संशोधनामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे ह्या गाईचं गोमूत्र असेल शेण असेल किंवा दूध असेल हे सगळ्यात जास्त चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्रतीचं असतं. कुठल्या गावामध्ये ही गाई तुमची आहे? खानापूर सिंहगड रोड पानशेत रोडला. हो, आणि तुमचं नाव काय? माझं नाव विशाल ठाकर. विशाल ठाकर. हां, तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 93 73 18 66 68. 93 73 18 66. जर कोणाला जर गाईबद्दल माहिती घ्यायची असेल किंवा गाईचं शेण गोमूत्र कोणाला हवं असेल तर तुम्ही बाहेर. हो हो. आता आपण या सर्व पूजा पाहिल्या आणि या पूजानंतर शेवटचे संतांच्या कोणत्या मूर्त्या आहेत तर त्याविषयी ह्या प्रधानपीठामध्ये एक वेगळं स्वरूपाचं एक पीठ आम्ही जे उभं केलं. तर आज 1 जानेवारी 2024 म्हणजे सोमवार. तर आज काय झालं आहे की सावतामळी महाराजांची जयंती असल्याकारणाने आम्ही हे पीठ उभं केलं. तर ह्या पीठामध्ये म्हणजे देवबुधूवरती पांडुरंग घेतला आहे त्याच्यापासून वारकरी संप्रदायाची काही नाथ संप्रदायातून माऊलींनी जे काही पुढे भागवत संप्रदाय उभा केला तर माऊलींचं ते पीठ उभं केलं आणि त्यांच्यापासून पुढं संत सर्व जे काही संत मेळा जो जमला तो सावतामळी महाराज आज त्यांच्या जयंतीने आम्ही सावतामळी महाराजांना येतो. असे 3 पीठं आता आम्ही इथंही उभी केलीत की कुठंतरी वारकरी संप्रदाय आणि सगळे संप्रदाय परत एकत्र येऊन जिथं मिळतात ते म्हणजे पांडुरंगाच्या चरणी. म्हणून पांडुरंगाला उभं केलं आहे. आपण जाणून घेतलं आहे.